नमस्कार मंडळी, आज आपण बायोग्राफीमध्ये अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती जाणून घेत आहोत. अभिनय क्षेत्राची कोणतीही भक्कम पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सुकन्या कुलकर्णी यांचा जन्म झाला. त्यांचं बालपण दादर येथील अमृत कुंभ सोसायटीमध्ये गेलं. दिवाळीमध्ये त्या बालपणापासून नृत्य सादर करत होत्या, तसेच अभिनय देखील करत असायच्या. त्यांना बालपणापासून अभिनय व नृत्याची आवड होती. याच कार्यक्रमातून त्यांना स्टेजवर वावरण्याचा आत्मविश्वास व सभाधीटपणा मिळाला. दादर येथील बालमोहन शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतलं, तर पुढे त्यांनी रुपालील महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. शालेय शिक्षणाबरोबर नृत्याचे शिक्षण घ्यावे या आकांक्षेने त्यांनी सुचेता भिडे चापेकर आणि स्मिता साठे महाजन यांच्याकडे 12 वर्ष भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर बँकेत नोकरी करावी किंवा शाळेत शिक्षिका म्हणून काम करावे असं मनोमन त्यांना वाटत असे. मात्र या दोन्हीपेक्षा एक वेगळा मार्ग त्यांची वाट पाहत होता. सुकन्या कुलकर्णी यांनी आपल्या मैत्रिणींसोबत सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार संस्थेमार्फत गुरु पार्वती कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेमध्ये भाग घेतला आणि त्यांच्यावर कलेच्या वातावरणाची मोहिनी पडली. आपल्या घरातल्यांच्या प्रोत्साहनामुळे त्या या क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरू लागल्या. पण याचं बाळकडू त्यांना शालेय जीवनात विद्याताई पटवर्धन यांच्याकडून मिळालं होतं. सुकन्या कुलकर्णी यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवेशही अचानक झाला. सुलभा देशपांडे यांनी त्यांना ईश्वर या हिंदी चित्रपटात एक भूमिका दिली. अनिल कपूर व विजयाशांती अभिनीत या चित्रपटात सुकन्या यांनी छुटकीची भूमिका रंगवली. यानंतर मात्र अभिनय क्षेत्रातील त्यांची वाट निश्चित झाली. सुकन्या यांना वामन केंद्रे यांचा झुलवा या नाटकात संधी मिळाली. सयाजी शिंदे या सहकलाकाराबरोबर नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. झुलवामधील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेचे 2 पारितोषिक व नाट्यदर्पणाचेही पारितोषिक मिळाले. यानंतर त्यांना गावाकडल्या गोष्टी, महानगर, कश्मकश या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. याच दरम्यान जन्मगाठ नावाचे नाटक सुरू असताना त्यांना अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांची वाचा गेली व 4 दिवसांचे अंधपणही आले. पण त्यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खचल्या नसल्या तरी त्यांना नृत्य बंद करावे लागले. आजारपणातून उठल्यानंतर त्यांनी पुन्हा नृत्याला सुरुवात केली. पण दुर्दैवाने 10 जून 1993 पुन्हा त्यांचा अपघात झाला. त्यावेळेस त्यांची वाचा गेली. सतत 6 महिने त्यांना बोलता आलं नाही. उजवी बाजू पॅरालाइट झाल्यामुळे त्यांना अनेक आजारांनी ग्रासले. पण त्यातूनही खचून न जाता त्यांनी धीराने व संयमाने 1 वर्षाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर महेश भट यांच्या जमीन आसमान शांती या मालिकांमधून काम करण्यास सुरुवात केली. झुलवा नाटकातील त्यांचा अभिनय पाहून बाबा पाठक यांनी वारसा लक्ष्मीचा या चित्रपटात त्यांना नायिकेची भूमिका दिली आणि नाटक चित्रपट असा त्यांचा दुहेरी प्रवास सुरू झाला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर, फिल्म ग्रोवर असे 2 पुरस्कार मिळाले. अभिनेता दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी एकापेक्षा एक या हलक्या फुल्या धाटणीच्या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांची नायिका म्हणून त्यांना भूमिका दिली होती. अशोक सराफ, मधुकर तोरडमल, निशिगंधा वाड अशा अनुभवी कलाकारांबरोबर केलेला हा चित्रपट त्यांच्यासाठी एक चांगला अनुभव ठरला. त्यानंतर चंबू गबाळे, ताईच्या बांगड्या, सौभाग्य कंकण, पुत्रवती, आई थोर तुझे उपकार, वेंटिलेटर, ती सध्या काय करते, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा चित्रपटांमधून विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या. सरकार नामा या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटामुळे यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, आशुतोष गोवारीकर, अजिंक्य देव, अश्विनी भावे, प्रतीक्षा लोणकर अशा अभिनय कुशल कलाकारांच्या यादीमध्ये सुकन्या हे नाव लक्षणीय ठरलं. राजकारणाचा बळी पडलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याची भावी पत्नी म्हणून सुकन्या कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा आपले अभिनय कौशल्य सिद्ध केलं. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सुकन्या कुलकर्णी यांना पुत्रवती आणि घे भरारी या चित्रपटातील भूमिकांसाठी महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुत्रवतीसाठी त्यांना व्हिडिओकॉन स्क्रीन अवॉर्ड मिळाले. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. जिगर, सरपुरुष, परवाने या हिंदी चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. मराठी आणि हिंदी चित्रपटातील भूमिकांबरोबर त्यांची पतित पावनी या कानडी चित्रपटातील भूमिकासुद्धा गाजली. त्यातील उत्कृष्ट भूमिकेसाठी त्यांना कर्नाटक सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. चित्रपटात भूमिका करताना नाट्यक्षेत्रात त्यांचा वावर स्वाभाविक होता. कुसुम मनोहर लेले या नाटकातील अद्वितीय अभिनयासाठी सुकन्या कुलकर्णी यांना अखिल भारतीय नाट्य परिषद, नाट्य दर्पण, नाट्य निर्माता संघ, नाट्य गौरव, कालनिर्णय अशी बक्षिसे मिळाली. विजय मेहता दिग्दर्शित नागमंडल या हिंदी आणि ती फुलराणी या पु ल देशपांडे लिखित नाटकांचे काही प्रयोग सुकन्या यांनी केले.
लेकुरे उदंड झाली, कुसुम मनोहरलेले ही त्यांची नाटकेही सर्वार्थाने गाजली. संजय मोने यांच्याबरोबर 1998 साली त्यांचा विवाह झाला. नाटक चित्रपटातील भूमिकेबरोबरच दूरदर्शनवरील गावाकडच्या गोष्टी, कथास्तू, मन वढाय वढाय, बंदिने, आई, आभाळमाया, अग्निशिखा व एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकांमधील अभिनयामुळे सुकन्या लक्षवेधी ठरल्या. मुलीच्या जन्मानंतर नाटक, चित्रपट आणि मालिका यापासून त्या अल्पकाळ दूर राहिल्या, पण पुन्हा नव्या उत्साहाने सुकन्या कुलकर्णी यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जवळपास 13 वर्षांनी फॅमिली ड्रामा या नाटकात त्यांनी काम केलं. या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार लाभला. मराठी वृत्तपत्रामध्ये त्यांनी शब्दांगण नावाचे एक सदर वर्षभर चालवले होते. सुकन्या कुलकर्णी या उत्कृष्ट नृत्यांगना आहेत. दुर्गा झाली गौरी या नृत्य नाटिकेत त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या. हिंदी मालिका, मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून त्यांनी आपले वर्चस्व दाखवून दिलेलं आहे. पूर्वी चवळीच्या शंगेप्रमाणे अगदी स्लिम असलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने आता चांगल्याच जाड झालेल्या दिसतात. यामागचं कारण देखील तसंच आहे. एका अपघातामध्ये सुकन्या कुलकर्णी यांना पॅरालिसिस झाला होता. त्यांच्या शरीराचा उजवा भाग त्यांना हलवतासुद्धा येत नव्हता. त्यामुळे जे काही काम करता येईल ते एका हाताने करायचं. नृत्य हा त्यांचा श्वास मांडणाऱ्या सुकन्या कुलकर्णी यांना मात्र अपघातानंतर नृत्यापासून वंचित राहावं लागलं. जवळपास 28 वर्ष त्यांना उजवा पाय हलवणंसुद्धा कठीण जात होतं, पण त्यांच्या जिद्दीवर चिकाटीने त्यांना ह्या त्रासापासून स्वतःची सुटका करून घेता आली. आपल्या 50व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी अरंगेत्रम सादर करण्याचा निश्चय केला. यात त्यांना त्यांच्या जवळच्या मैत्रिणींचीसुद्धा भक्कम साथ मिळाली. शरीराचा उजवा भाग संपूर्ण पॅरलाइज झाल्यामुळे पाय हलवण्यासाठी त्यांना ट्रेनरची मदत घ्यावी लागत होती. त्यानंतर हळूहळू नृत्याचा सराव करू लागल्या. या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मी अरंगेत्रम सादर करू शकले असं त्या सांगतात. अर्थात हे अरंगेत्रम पायाच्या दुखापतीमुळे एका वेगळ्या पद्धतीने सादर केल्याने त्यांचं विशेष कौतुकही झालं. या आजारामधून सुकन्या कुलकर्णी सुखरूप बाहेर पडल्या, मात्र तरी देखील शरीराच्या उजव्या भागाला त्या कायम जपत असतात. या त्रासातून मी बाहेर पडू शकले नसते तर मला पाळणाघर चालवावं लागलं असतं असं त्या आवर्जून सांगतात. सुकन्या कुलकर्णी यांना लहान मुलं सांभाळायची भारी हौस आहे. आपल्याला जरी या सृष्टीत काम करता आलं नाही, ज्या मुली या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांची मुलं मी सांभाळले असती असं त्या प्रोत्साहनाने सांगतात. एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता अचानक जाड झालेला आपल्याला पाहायला मिळतो, पण त्यामागची कारणं आपल्याला माहीत नसतात. असाच काहीचा प्रकार सुकन्या यांच्या बाबतीत झाला. अनेक मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये सुकन्या मोने पाहायला मिळायच्या, पण या अपघातामुळे त्यांना काही काळ ब्रेक घ्यावा लागला होता. पण मोठ्या धैर्याने ते पुन्हा मालिका करू लागल्या आणि त्यात त्यांना यश देखील संपादन करता आलं. आता त्यांनी केलेल्या या नृत्याचं करावधीतलं कौतुक कमीच आहे. अशा या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. Thank you.